आजचा मेनू सुद्धा कांदा लसूण याचा वापर न करता केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण भरली वांगी, नंतर हिरव्या टोमॅटोची चटणी, चाकोताची ताकातली भाजी आणि बुंदी रायता, असा आपला सोपा साधा परंतु आवडीचा मेनू आहे. नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि खूप जणांनी आपल्या पुस्तकांकरता मागणी केली आणि बऱ्याच जणांच्या घरपोच ही पुस्तकं पोहोचलीसुद्धा. तुम्ही जर समजा राहिले असाल तर अजूनही आपल्या पुस्तकांकरता तुम्ही ऑर्डर देऊ शकता, अजून डिस्काउंट चालू आहे. आज जो आपण मेनू करणार आहोत तो सुद्धा न कांदा लसूण घातलेला असा मेनू आहे. त्याच्याकरता आपण भरली वांगी करणार आहोत, नंतर चाकोताची ताकातली भाजी, हिरव्या टोमॅटोची चटणी आणि बुंदी रायतं, असा मेनू आहे. नेहमीप्रमाणे सगळ्यांना आवडेल, करायला सोपा, पौष्टिक आणि रुचकर आणि झटपट होणारा. चला तर मग बघूयात कसा करायचा तो. आता आपल्या मेनूकरता आपण टोमॅटोची म्हणजे कच्च्या टोमॅटोची चटणी करणार आहोत की नाही, त्याच्याकरता टोमॅटो धुवून चिरून घेतलेत, कोथिंबीरीच्या या काड्या आहेत, नंतर हिरव्या मिरची आहेत, भाजलेले दाणे आणि चिंचेचं छोटंसं एक तुकडा आहे, कारण हे थोडं आंबटपणाला टोमॅटो कमीत म्हणून. आता याच्यात चवीला थोडंसं मीठ आणि साखर फक्त घालायची, जिरे. आता त्याच्याकरता पहिल्यांदा आपल्याला हे दाणे भाजलेले आहेत पण तरीसुद्धा हे सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्याशा तेलात परतून घ्यायच्या, गार होऊ द्यायच्या आणि नंतर ते आपल्याला जाडसर वाटून घ्यायच्या. त्याच्याकरता पहिल्यांदा आपण हे सगळं परतून घेऊयात. आता चटणीकरता आपण तेल गरम केलं आहे, त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण हे आपले चिरलेले टोमॅटो, चिंचेचं बुटूक, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि हे परतून घेणार आहोत. आपण दाणे भाजून घेतलेले आहेत बरं का, त्यामुळे काय करणार आपण हे छान परतलं गेलं की नंतर आपण दाणे घालणार आहोत, त्याच्यामुळे ते जाडसर आपल्याला दाण्याचा कूट पाहिजे. हां, आणि एकत्र जर सगळे आपण दाणे वाटले तर मग ते नीट वाटले जायचं नाही, कुठे अख्खे दाणे राहतील. त्यामुळे आपण आधी पहिल्यांदा हे मोठ्या गॅसवर चांगलं परतून घेऊयात, थोडासा त्याचा रंग बदलला की हे गार होऊ देऊयात आणि मिक्सरवर जाडसर वाटून घ्या. आपले टोमॅटो आणि मिरची परतली गेली, याच्यात चवीपुरतं मीठ, थोडासा गूळ, थोडेसे जिरे आणि थोडासा हिंग. हा खडा हिंग आहे त्यामुळे थोडाच घातला आहे. हे आता आपले छान झालेलं आहे. आता हे आपण गार होऊन मग नंतर जाडसर आपल्या मिक्सरवर वाटून घेऊयात. आता आपली चटणीचं तर तयारी झाली, आता आपण पुढची रेसिपी करायला घेऊयात. आता आपण चाकोताची ताकातली भाजी करतो आहे की नाही, त्याच्याकरता मी एक पातेलं घेतलं, त्यात पाणी घातलं आणि चाकवत छान स्वच्छ धुवून चिरून ह्याच्यामध्ये उकडत टाकला होता. साधारण 4-5 मिनटं उकडल्यावर ही भाजी अशी शिजली गेली. भाजीत आपण 1 टेबलस्पून डाळीचं पीठ घातलं आहे आणि आता ही आपण हँड मिक्सीने चांगली फिरवून घेऊयात. आपण एक पातेलं तापट टाकलं आहे, त्याच्यात आपण 1 चमचा चांगलं तूप घालणार आहोत. तेल घातलं तरीसुद्धा चालू शकतं, पण कुठले ताकातले पदार्थ ज्यावेळेला आपण करतो की नाही त्यावेळेला त्या भाजीला तुपाचा सुगंध चांगला येतो. हे जिरे, हिंग, त्याच्यात आपण ही चाकवताची भाजी टाकली, त्याच्यामध्ये थोडंसं डाळीचं पीठ घातलं आहे बरं का, म्हणजे आपण ताक घातलं तरीसुद्धा आपलं ताक काही फाटणार नाही. आता हे एकदा आपण हलवून घेऊयात. तूप ज्यावेळेला तापलं त्यावेळेला आपण गॅस बंद केला होता, कारण तूप लवकर जळतं, हो की नाही. आता हे चांगलं आपण हलवून ह्याच्यात आता आपल्याला आवश्यक असं आपण ताक घालणार आहोत. ताक खूप आंबट नाही आहे. एकदा चाकवत उकडलेला असेल की नाही की भाजी व्हायला अक्षरशः 2 मिनटं लागतात. आपण आपल्या अनुराधा चॅनलमध्ये नेहमी हे पारंपरिक तर भाज्या सांगतो पण कमी वेळामध्ये परंतु चविष्ट अशी भाजी कशी होईल ते आपण बघत असतो. ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ, चवीपुरती साखर, कारण ताक घातले ना आपण त्यामुळे थोडंसे चवीला आपल्याला साखर घालायला पाहिजे. ह्याच्यात आपण मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून टाकलेत आणि थोडेसे कढीलिंबाची पानंसुद्धा घालणार आहोत बरं का. फोडणीत घातले तरीसुद्धा चालतात पण मी विसरूनच गेले होते, त्यामुळे आपण आता वरणं घातलेत. आता याला छान उकळीव देऊ, त्याला फार उकळायचं नाही आहे बरं का, ह्याला 1 उकळी आली की आपली भाजी तयार होते. आता आपली चाकपताचीसुद्धा ताकातली भाजी झाली, आता आपण वांग्याची भाजी करून घेऊयात. आता भरली वांगी करायला आपण थोडासा दाण्याचा कूट घेऊयात. थोडासा भाजलेल्या तिळाचा कूट आहे, अंदाजे 2-2 टेबलस्पून घेतलं आहे बरं का. आपण 1 टीस्पून आपला रोजचा काळा मसाला, थोडीशी हळद, थोडंसं हिंग, थोडेसे जिरे, थोडंसं लाल तिखट, थोडंसं ओलं खोबरं, थोडीशी कसुरी मेथी, मीठ,
गूळ गूळ आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केला तरी सुद्धा चालू शकतो. आणि थोडंसं आपण तेल घालून हे सगळं एकत्र करणार आणि आपल्या भाजीमध्ये भरून घेणार. कसुरी मेथी मुद्दामून घातली त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान चव येणार आहे. ऑप्शनल आहे, नाही घातली तरीसुद्धा चालू शकते. आपलं ओलं खोबरं होतं हे आपण डीप फ्रीजरमध्ये खाऊन ठेवून देतो त्यामुळे ते थोडंसं कडक आहे, परंतु आपण ज्यावेळेला एक 5 मिनिटांनी ज्यावेळेला भरायला घेऊ त्यावेळेला ते चांगलं मऊ होऊन जाईल. आता हे सगळं झालेलं आहे, हे आता आपण आपल्या वांग्यामध्ये भरून घेऊयात. ही आपली भरली वांगी करायला हे अशी कापून घेतली आहे आणि त्याच्यात आता आपण हा मसाला सगळा भरून घेऊयात. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त केलं तरीसुद्धा चालू शकतं. आता अशी ही वांगी आपण भरून घेऊयात. आता अशी सगळी वांगी आपण भरून घेऊयात. आता वांग्याची भाजी करण्याकरता आपण तेल गरम करत ठेवलं आहे, त्याच्यात थोडेसे आपण मोहरी घालून घेऊयात, कढीपत्ता, थोडीशी हळद. आपण हे भरलेली वांगी आहेत नाही त्याच्यामध्ये घालून घेऊयात. तर ही वांगीना आपण तेलामध्ये म्हणजे आपल्या फोडणीमध्ये जरा एक 2-3 मिनटं शिजवून घेऊयात बरं का. त्याचा रंग चांगला बदलला की मग पाणी घालायचं. आधी पाणी अजिबात नाही घालायचं, नाहीतर मग त्याची चव बदलते. थोडेसे मटार पण घालूयात आपण. काय असं दरवेळेला काहीतरी वेगळं वेगळं केलं ना की तीच भाजी थोडीशी चवदार होते आणि घरातली मंडळी असतात ती खुश होतात. 2 मिनटं झालेले आहेत, आपल्या वांग्याचा रंग बदलला आहे. त्याच्यात आता आपण हा बाकीचा जो मसाला आहे तो घालूयात. हा मसालाही हलवून घेऊयात आणि थोडं पाणी घालून मंद गॅसवर आपली भाजी शिजवून घेऊयात. या भाजीत आपण कसुरी मेथी घातली हो की नाही, त्यामुळे या भाजीची चव इतकी छान येणार आहे की नाही तुम्ही नक्की हा प्रयोग करून बघा. आपल्याला घट्ट पाहिजे म्हणजे घट्ट रस पाहिजे किंवा कसं पाहिजे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं. अंदाजे हे 5-6 वांगी आहेत, त्याच्याकरता मी 1-1.5 वाटी पाणी घातले. आता हेच झाकण ज्याच्यात मसाला कालवला होता की नाही तेच झाकण ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं. त्यामुळे काय होईल आता त्या वाफेवर हे पाणी पण गरम होईल आणि समजा जर आपल्याला पाणी कमी वाटलं तर हेच पाणी आपल्याला त्याच्यात घालता येईल. त्या मंद गॅसवर आपण भाजी शिजवून घेऊयात. आपली छान वांग्याची भाजी झालेली आहे, आहे की नाही. आणि आपण जर याने असं दाबून बघितलं तर छान वांगं आतपर्यंत शिजलं आहे आपलं, हो की नाही. आता आपली वांग्याची भाजी झाली, गॅस बंद करू. आणि हो, आपण चटणी करता जे हिरवे टमॅटो मिरची कोथिंबीर वगैरे ठेवलं होतं की नाही परतून, ते आता गार झाले, ते आता छान वाटून घेऊयात म्हणजे आपली चटणीसुद्धा तयार झाली. हे दाणे होते की नाही आपले भाजलेले, ते आधी असे जाडसर मी मिक्सरमधनं करून घेतले बरं का, बारीक केलेच नाही आहेत. आणि ही चटणीसुद्धा अशी जाडसर वाटून घेतली. आता काय नाही, आता हे फक्त एकत्र केलं की आपली चटणी तयार झाली. या जाडसर दाण्यांमुळे ह्या चटणीला अतिशय छान चव येते. ही आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे की नाही. आता दही बुंदी आपल्याला करायची आहे की नाही, त्याच्याकरता ही विकतचीच बुंदी आणली होती, पुदिना असलेली पुदिनाच्या स्वादाची बुंदी बरं का. ही अशी पाण्यामध्ये मी एक 1/2 तास भिजत टाकली. आता ही सगळी बुंदी आपण हाताने अशी घट्ट पिळून घेणार आहोत. पाणी चांगलं आपण जे पितो की नाही तेच पाणी वापरायचं बरं का. आणि ही बुंदी आपण सगळी ह्याच्यात काढून घेऊयात. आता बुंदी रायता करायला आपण हे 2 चमचे दही घेतलं आहे, ते चांगलं असं घोटून घेऊयात बरं का. त्याच्यात चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, मिरचीचे 2-3 तुकडे, थोडीशी साखर, अगदी 2 चिमूट भाजलेल्या जिऱ्याची पावडर. आणि त्याच्यात आपण आता ही आपली भिजलेली बुंदी घालूयात. बुंदी आपण भिजवून घेतल्यामुळे काय होतं, ते दही जे असतं ते बुंदी जास्त पीत नाहीतर आपलं बुंदीचं रायतं घट्ट घट्ट होत राहतं. आता हे आपलं बुंदीचं रायतं झालेलं आहे, हे आपण छान हलवून घेऊयात. नेहमी बुंदी घालताना म्हणजे दह्यामध्ये बुंदी ही नेहमी वेळेवर घालावी बरं का, म्हणजे आपलं बुंदीचं रायतं घट्ट होत नाही. बाकी दही वगैरे सगळं तयार करून ठेवून द्यायचं आणि फक्त वेळेवर बुंदी घातली की काम झालं, आपलं बुंदीचं रायतंसुद्धा तयार झालं. असा हा आपला मेनू मस्त तयार झाला आहे. हे बुंदीचं केलेलं रायतं, ही हिरव्या टोमॅटोची मस्त खमंग झणझणीत चटणी, लिंबू, हे आपले पालकाचे पापड, भरल्या वांग्याची भाजी, साकवताची ताकातली पातळ भाजी, आंब्याचा रस, पोळ्या, साधं वरण भात आणि तूप. हा आंब्याचा रस आहे की नाही, हा आपल्या गावाकडचे आंबे येतात त्यावेळेला मी त्याचा रस काढते आणि तो रस जो आहे की नाही तो मी डीप फ्रीजरमध्ये ठेवून देते. म्हणजे श्रावणामध्ये काय होतं की एखाद्या वेळेला शुक्रवारी म्हणा किंवा सोमवारी म्हणा ज्यावेळेला नैवेद्य दाखवायचा असतो की नाही त्यावेळेला आवर्जून आंब्याच्या रसाचा मला नैवेद्य देवाला दाखवता येतो. असा हा आपला मेनू सगळा तयार झाला.
मस्त मेनू तयार झालेला आहे. अशी मस्त खमंग टमॅटोची चटणी केली ना, हिरव्या टमॅटोची चटणी, की आहा दुसरं पानामध्ये एक आणखी चवदार काही लागेल असं नाही. आणि त्याच्याबरोबर चाकवताची ताकातली भाजी, वांग्याची भाजी तर आहेच. म्हणजे सगळाच मेनू फक्कट झाला आहे. आणि असेच छान छान मेनूज बघण्याकरता आणि वेगवेगळे पदार्थ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.